कर्नाटक शासनाने महाराष्ट्रातील वाहतूक अडवण्याची दडपशाही थांबवावी, अन्यथा कर्नाटकच्या बस महाराष्ट्रात फिरू देणार नाही, शिवानंद हिरेमठ. कर्नाटक शासन व कर्नाटक रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या सौंदती भाविकांच्या गाड्या अडवण्याबरोबर इतरही वाहतूक तटवून गाड्या फोडण्याचे प्रकार कर्नाटक रक्षक वेदिकेच्या गुंडांकडून होत असून कर्नाटक शासन या गुंडांची पाठराखण करीत असून जर वेळेस हा प्रकार थांबला नाही तर कर्नाटकातील एकही वाहन महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असा सज्जड इशारा वाहतूक सेना उपजिल्हा संघटक शिवानंद हिरेमठ व शिवसेना उपजिल्हा प्रमुख महादेवराव गौंड यांनी प्रांताधिकारी कार्यालय चौक येथे वाहतूक सेनेच्या वतीने कर्नाटक शासनाचा पुतळा दहन आंदोलनाला वेळी बोलताना दिला. यावेळी कर्नाटक शासनाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. सदरचे आंदोलन हे शिवसेना उपजिल्हा प्रमुख महादेवराव गौंड, शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी कर्नाटक शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर कर्नाटकच्या बसेस अडवून पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करू नये असा इशारा देण्यात आला. यावेळी वाहतूक सेना उपशहर संघटक मेहबूब पठाण, संदीप यादव, निलेश परदेशी, योगेश पाटील, सागर कुराडे, संजय खोत, माजी उपजिल्हा प्रमुख मलकारी लवटे, माजी शहर प्रमुख महेश बोहरा, अप्पासो पाटील, लक्ष्मण पाटील, मोशिन नाईकवाडे, सुनील दुर्वे, सचिन राऊत, विजय देवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. मी कर्नाटक पोलीस प्रशासनाला विनंती करतो, सवलती यात्रेसमोर यात्रेनिमित्त महाराष्ट्रातले लाखो भाविक कर्नाटकात आता सध्या अडकून पडले आहेत, त्यांना पोलीस संरक्षण द्यावं व त्यांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात परत पाठवावं. कर्नाटक रक्षण वेदिकेकडून त्यांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता कृपया पोलिसांनी घ्यावी. जर त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या पर्यटकांना भाविकांना कोणता त्रास झाला तर त्यालाही महाराष्ट्रातील जशाच तसे त्याच भाषेत शिवसेनेकडून उत्तर देण्यात येईल. वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.